सांगली जिल्ह्यात दोन ओबीसी मेळावे होणार आहेत. ओबीसी मेळावा होण्याआधीच दोन गट पडले असल्याचं चिन्ह पाहायला मिळतंय. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यात महामेळावा पार पडणार आहे. यामध्ये ओबीसी मेळावा होण्याआधी दोन गट पडले, त्यामुळे जिल्ह्यात दोन होणार ओबीसी मेळावे असं सांगितलं जात आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी 27 मेळावा होणार असं जाहीर केलं, त्यानंतर नेत्यांमध्ये गटतट पडले आणि दुसऱ्या गटानं 25 मेळावा होणार असल्याचं जाहीर केलं. तर आज प्रकाश शेंडगे यांनी 27 मेळावा 7 मार्चला होणार असल्याचं जाहीर केले. या मेळाव्यासाठी छगन भुजबळ, नाना पटोले, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, विनय कोरे, ओबीसीचे माजी आजी आमदार आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. तर 25 होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी वड्डेटीवार येणार आहेत, त्यामुळं जिल्ह्यात दोन मेळावे पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. सांगलीमध्ये 27 होणाऱ्या महामेळावा जो आहे तो मंत्र्यांच्या तारखांची अडचण असल्यामुळे तो मेळावा जो आहे तो मेळावा आता 10 ते 12 दिवस पुढे ढकलण्यात येतात. आता तो मेळावा जो आहे तो 7 मार्चला या सांगलीमध्ये सगळ्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, ओबीसी मंत्री त्याच्यामध्ये छगनरावजी भुजबळ साहेब आहेत, त्याचप्रमाणे धनंजय मुंडे आहेत, नाना पटोलेजी आहेत, त्याचप्रमाणे गुलाबराव शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील जे आहेत, त्याचप्रमाणे दत्तामामा भरणे आहेत, माजी मंत्री विनय कोरेजी आहेत, त्याचप्रमाणे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे या मेळाव्यात हजर असणार आहेत. तिरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. विदर्भातले ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनाही आम्ही बोलावलेलं आहे. त्याचप्रमाणे राजीवजी सातव खासदार ज्या आहेत, विकास म्हात्रे खासदार या मेळाव्यास येणार आहेत. विजय वडेट्टीवार साहेब ओबीसी मंत्री यांनाही आम्ही या मेळाव्यास येण्याचं माध्यम केलेलं आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांनी लिंगायत समाजाचं आरक्षणाविषयी फार महत्त्वाची भूमिका घेतली, ते दिलीप सोपलजीसुद्धा या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. अनेक ओबीसीचे आजीबाजी आमदार त्यांचाही उपस्थिती या मेळाव्यात असणार आहे. अशा प्रकारे फार मोठ्या संख्येने सर्व नेते जे आहेत, सगळे नेते एका व्यासपीठावर येऊन या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची हमी या ओबीसी बांधवांना या मेळाव्यात हे सगळे नेते म्हणून देणार आहेत. त्याप्रमाणे ओबीसीचे इतर अनेक जे प्रश्न आहेत, त्यामध्ये जनगणना असेल, हा जनगणनेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे ओबीसीला निधी दिला जात नाही ते प्रश्न आहेत. अशा सगळ्या प्रश्नावरती जे आहेत सगळे नेते एकत्रित येऊन या प्रश्नावरती उहापोह करून शासनाकडून कुठल्याही परिस्थितीत या मागण्या मान्य केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी हा मेळावा जो आहे एक शक्ती प्रदर्शन ओबीसीचं, या सांगलीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा अशा प्रकारे हा पश्चिम महाराष्ट्रात जे काही 5 जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या सांगलीमध्ये 7 मार्चला येऊन हा मेळावा पूर्ण ताकदीने आणि जवळ 5 लाख ओबीसी बांधव जे आहेत त्यात बारा मोलदार असतील, धनगर समाज असेल, अलुतेदार असतील, भटके उपभोक्त असतील, या सगळ्यांमधून ताकदीने या ठिकाणी एकत्रित येऊन हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.